CMIEU म्हणजे सेंटर फॉर मॉनिटरिंग ऑफ इंडियन इकॉनॉमी ही एक इकॉनॉमिक थिंक टँक. ही महिन्या महिन्याचे अनएम्प्लॉयमेंट पर्सेंटेज भायर फिगर्स भायर काढटा. 2 डिसेंबरा ताणें फिगर काढल्यात म्हणजे नोव्हेंबरा खातीर. हातून अशें कळटा की गोंयची अनएम्प्लॉयमेंट रेट आसा 13.6% आणि इंडियेची टोटल अनएम्प्लॉयमेंट रेट हा 8.1%. म्हणल्यार वी आर द 8th हायस्ट अनएम्प्लॉयड स्टेट इन द कंट्री. आता हे फिगर्स फिगर्स कॅनॉट लाय. आणि एक इकॉनॉमिक थिंक टँक नीती आयोगान जेव्हा फिगर हाडले त्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगले हे फिगर चुकीचे म्हणून. ताजे मंत्र्यांनी तेच म्हणले. ते म्हणले म्हणून जायना. आता तुम्ही जॉब फेअर केली, व्हडलो मेगा जॉब फेअर केलो, एक पी आर इव्हेंट, सगळ्या बॅनर गोंयभर बॅनर लायले, बॅनर लायले म्हणून अनएम्प्लॉयमेंट रेट देवना. हो सगळो मेगा जॉब फेअर एक पी आर इव्हेंट करून पुजून वी आर 8th हायस्ट अनएम्प्लॉयड स्टेट इन द कंट्री हे फिगर्स आसा. म्हणजे हांव मुख्यमंत्र्यांक तितलेंच सांगूंक सोदता, यू स्टँड एक्सपोज नंबर वन. आणि दुसरे, पी आर इव्हेंट केले आणि फोटो मारले आणि सगळ्यांक बॅनर मारले म्हणून पॉलिसीज जायनात. देर इज नो, दीस इज नॉट अ सबस्टिट्यूट फॉर पॉलिसी मेकिंग. बऱ्यो पॉलिसी हाडात, गोंयकारांक प्राधान्य दियात. ज्यो आय पी बी इंडस्ट्रीज अलाव करतात तातूंत गोंयकारांकूच जॉब मिळूंक जाय हे कायदे हाडात. हे हाडटकरूच अनएम्प्लॉयमेंट रेट देंवतली. फक्त कोणाची परमिशनां कितें घेवन परमिशनां दिली आणि मागीर जॉब फेअर केले आणि लोकांक पिशे केले म्हणून लोक पिशे जायना. फिगर्स आर एक्सपोजिंग यू, फिगर्स आर शोईंग दॅट द गव्हर्नमेंट इज फेलिंग वेन इट कम्स टू एम्प्लॉयमेंट. आणि गव्हर्नमेंटाची प्रायोरिटी भुलत्योच आहा हे आज पडते सिद्ध जाता. आणि गोयची जनता ही सगळी पळयता.